पार्श्वनी तहसील सीमा में रोजगार के अवसर निर्माण करने के लिए और बेरोजगारों को रोजगार देने के लिए तहसील भाजपा के कार्यकर्ता महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मुलाकात कर तहसील सीमा में बड़े उद्योग निर्माण करने और रोजगार उपलब्ध कराने की मांग को लेकर अधिवेशन सत्र के दौरान उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मुलाकात कर निवेदन देकर रोजगार उपलब्ध कराने के लिए प्रयास करने की मांग को लेकर जल्द ही भाजपा कार्यकर्ता का शिष्टमंडल मुलाकात कर इस क्षेत्र की समस्याओं से उप मुख्यमंत्री को अवगत कराने वाले हैं। आमच्या पार्श्वनीमध्ये एक दोन कारखाने पाहिजे, आम्ही सभा उद्ध्वस्त झालेले आहोत। धंद्यातून गावोगावी बजार भरले चालू झाले, या पार्श्वनीमध्ये धंदे राहिलेले नाही आणि बेरोजगारी खूप वाढलेली आहे आणि लोकांच्या हाताला काम नाही आहे। बिचारे 8 वाजेपर्यंत धंदे करत होते तर 5 वाजता दुकान बंद करून चालले जाते, त्यांना धंदा नाही आहे। गावोगावी बजार झाल्याने आणि 2-3 कारखाने आणून दे तर ठीकच राहतील साहेब, आणि तुम्ही जाऊन पहा रामटेक कसं चकाचक झालं, सावनेर कसं चकाचक झालं, आमची पार्श्वनी निस्ती मुर्दाबाद राहिलेली आहे।